नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो, त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील बरेचसे व्हिडिओज आपण तुमच्या मदतीकरिता बनवलेले आहेत. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर रेग्युलरली प्राप्त होतात. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सिंथेसिस हा चॅप्टर शिकणार आहोत, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण घेणार आहोत. तर सिंथेसिस या चॅप्टरमध्ये महत्त्वपूर्ण माहिती ही कशाकरिता आपण घेत आहोत ते तुम्ही समजून घेऊ शकता. यामध्ये आपण टार्गेट ठरवलेले आहेत, ज्यामध्ये इंग्लिश टीचर जॉब इंटरव्ह्यू करिता, मग तुम्ही येत्या शिक्षक भरतीमध्ये इंटरव्ह्यू देण्याकरिता, KVS मध्ये इंटरव्ह्यू देण्याकरिता, किंवा असंही तुम्ही इंग्लिश टीचर म्हणून कुठेही इंटरव्ह्यूला जाण्याकरिता तुम्हाला सिंथेसिस या टॉपिकवर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यावर तयारी कशा पद्धतीने करायची याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्याचबरोबर सिंथेसिस हा चॅप्टर सरळ सेवा भरतीकरिता, तलाठी एक्झामकरिता, अंगणवाडी परिवेक्षकासारख्या एक्झामकरिता कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो याविषयीचे क्वेश्चन्स पण आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हा कोर्स मी डिझाईन केलेला असून तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारा हा कोर्स आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीकरिता त्या ज्या आपण एक्झामची तयारी करतो, सगळ्या एक्झाम्समध्ये जवळपास इंग्रजी ग्रामर हा सब्जेक्ट असतोच. तर ज्या ज्या एक्झाम्समध्ये इंग्रजी ग्रामर हा सब्जेक्ट असेल तिथे सगळीकडे तुम्हाला हा टॉपिक अत्यंत उपयुक्त असा ठरणारा आहे. त्याचबरोबर आपल्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना माहीत नसेल, परंतु आपण तलाठी आणि सरळ सेवा त्या भरती परीक्षेकरिता उपयुक्त असा व्हॉट्सअप कोर्स ऑलरेडी लॉन्च केलेला असून त्याचे स्टार्ट आपण 1 एप्रिलपासून करणार असून यामध्ये डेली तुम्हाला 30 प्रश्न दिले जातात ऑनलाईन मॉक टेस्ट स्वरूपात. ते तुम्हाला सोडवायचे असतात आणि ते सोडवल्यानंतर तुम्हाला योग्य ते उत्तर कोणतं आहे, कोणतं तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे लगेचच समजत असतं आणि तुमच्या अडचणींचं निराकरण करण्याचं कामसुद्धा मी करीत असते. त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना हे रेग्युलरली क्लास फॉलो करायचा आहे त्यांनी कृपया खाली कमेंट करा, जेणेकरून त्यांना ही माहिती प्रोव्हाइड करण्यात येईल. कारण विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याकरिता नाही म्हटलं तरी 1 ते 2 तास सहज लागतात, कितीही फास्ट तुम्ही बनवला तरी. आणि त्यामुळे हे सगळे व्हिडिओचं जे मेंटेनन्स आहे म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ येणं हे तितकंसं शक्य नाही आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना हा स्टडी सध्या ऐन तोंडावर ही परीक्षा असल्यामुळे अभ्यास करण्याकरिता रेग्युलॅरिटी असणं अत्यंत गरजेचं आहे, त्यांनी या क्लासला ॲडमिशन घेतलं तर त्यांना रेग्युलरली माहिती ही मिळून जाईल, त्यामुळे आपण विचार करू शकता. तर आता आपण सिंथेसिस या चॅप्टरमध्ये जॉब इंटरव्ह्यू रिलेटेड कोणकोणते प्रश्न विचारले जातात याविषयीची चर्चा करूया. म्हणजे तुम्हाला या प्रकरणाची तयारी कशा पद्धतीने करायची याविषयी कन्सेप्ट आणि आयडिया येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण यावर आधारित आपल्याला इंग्लिश टीचर जॉब इंटरव्ह्यू म्हणा किंवा सरळ सेवा भरती परीक्षा म्हणा किंवा तलाठी एक्झाम मध्ये, त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षा ज्या MPSC तर्फे सुद्धा घेतल्या जातात, यामध्ये इंग्लिश ग्रामरचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे यावर आधारित प्रश्न आणि या प्रश्नांची सोडवणूक आपण कशा पद्धतीने करू शकतो याविषयीची डिटेल चर्चा आपण करूयात. विद्यार्थी मित्रांनो, सिंथेसिस या घटकावर अगोदर सुद्धा मी एक डिटेल कोर्स हा लॉन्च केलेला आहे. तो कोर्स जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, जेणेकरून तुम्हाला सिंथेसिस या टॉपिकबद्दलचे अगदी छोट्यात छोटे मुद्दे सुद्धा आपण त्या टॉपिकमध्ये त्या कोर्समध्ये घेतलेले आहेत जे तुम्ही पाहू शकता. आणि या कोर्समध्ये आपण जे टॉपिक त्या कोर्समध्ये घेतलेले नाही आहेत ते घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नवीन माहिती मिळेल. ज्या विद्यार्थी मित्रांनी तो अगोदर कोर्स पाहिलेला आहे त्यांना सुद्धा, आणि ज्या विद्यार्थी मित्रांना हा नवीन कोर्स हवा आहे त्यांना तो कोर्स पाहिल्यानंतर या कोर्सची लिंक लगेचच लागेल, त्यामुळे ही माहिती तुम्हाला अत्यंत गरजेची अशी आहे.
तर आपण सिंथेसिस या टॉपिकमधील टार्गेट, पहिलं टार्गेट म्हणजेच इंग्लिश टीचर जॉब इंटरव्ह्यू करिता आपल्याला सिंथेसिस या टॉपिकची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे याविषयीची माहिती आपण घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला सिंथेसिस म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर सिंथेसिस याला आपण मराठीमध्ये वाक्य संश्लेषण असे म्हणतो. दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्यांचे एकत्रीकरण जेव्हा आपण करतो, मग त्यामध्ये साधे वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य अशा मध्ये जेव्हा एकत्रीकरण करीत असतो तेव्हा त्याला सिंथेसिस असे म्हणतात. तर आता आपण सिंथेसिस या विषयीची अधिक माहिती घेऊया आणि नेमकं जॉब रिलेटेड मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न हे यावर विचारले जातात याविषयीचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगूयात, जेणेकरून तुम्हाला याचा ओव्हरव्ह्यू लक्षात आल्यानंतर तयारी कशा पद्धतीने आपण केली पाहिजे याची माहिती मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक तितकासा अवघड नाहीये, परंतु जेव्हा आपल्याला ऑन द स्पॉट आपण प्रिपरेशन करीत नाही आणि डायरेक्टली इंटरव्ह्यू साठी जात असतो तेव्हा आपल्याला त्याचा अचानक प्रश्न विचारल्यानंतर आणि खूप विस्मरण झाल्यामुळे यावरील प्रश्न हे सांगता येत नाहीत, म्हणजे उत्तर आपल्याला लागलीच त्या फ्लो मध्ये सांगता येत नाही. आणि जॉब इंटरव्ह्यू हे अशा प्रकारची जिम्मेदारी आहे की जो जॉब इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आहे तुमचा, तो तुम्ही त्या पेशाची त्या क्षेत्राशी किती निगडीत, किती तुम्ही मन लावून काम करता हे पाहिलं जातं त्याच्यामध्ये. जर तुम्हाला कुठलाही टॉपिक विचारला तर त्याचं नॉलेज हे तुमचं अद्ययावत असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही इंग्रजी टीचर म्हणून इंटरव्ह्यू करिता जात असाल तर तुमचं त्या क्षेत्रातील सर्व नॉलेज हे अद्ययावत असणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटेल की त्यांनी निवडकच प्रश्न विचारतात, तर अगदी तसे नाही आहे. जेव्हा प्रश्न हे विचारले जातात तेव्हा ती प्रश्नांच्या श्रृंखले स्वरूपात विचारले जातात. निवडक प्रश्न कधीही विचारले जात नाहीत. कुठले कुठे प्रश्न विचारले जातील याबद्दल आपण कोणत्याही प्रकारचं कन्फर्म हे सांगू शकत नाही. त्याचबरोबर या इंटरव्ह्यू रिलेटेड तुम्ही कशा पद्धतीने प्रिपरेशन करायची, कोणकोणते घटक तुम्ही वापरू शकता, अगदी तुम्ही पोशाख कसा वापरायचा आहे आणि त्यानंतर तुमची देहबोली कशी असायला पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने बोलायला पाहिजे, तुम्हाला कोणत्या गोष्टी ह्या प्रेझेंट करायला पाहिजेत आणि तुम्हाला जेव्हा काही प्रश्न हे विचारले जातात तर त्याचं उत्तर हे कशा स्वरूपात दिलं गेलं पाहिजे या स्वरूपात आपण एक ePDF ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. आणि त्या ePDF बद्दलचा रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला असून बरेचसे विद्यार्थी मित्रांनी ती ePDF घेतलेली आहे आणि त्याचा अभ्यास सुद्धा त्यांनी चालू केलेला आहे. जर तुम्ही अजूनही ती ePDF घेतलेली नसेल आणि तुम्हाला ती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला त्या ePDF ची संपूर्ण माहिती ही प्रोव्हाइड केली जाईल की कशा पद्धतीने तुम्ही ती बाय करू शकता आणि त्याविषयीची डिटेल नॉलेज हे तुम्हाला मिळून जाईल, त्यानंतर तुम्ही ठरवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जॉब इंटरव्ह्यू रिलेटेड प्रश्न हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात आणि अगदी तुम्ही कोणत्या पोस्टसाठी प्रश्न जो अप्लाय करतायत त्यावर आधारित बरेचसे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. मग यावर इंग्लिश ग्रामरमधला जो आपण आज टॉपिक घेतलेला आहे की प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतात, त्यामध्ये सिंथेसिस या टॉपिक विषयी आपण चर्चा करीत आहोत. तसेच तुम्हाला कशा पद्धतीने स्वतःचा इंट्रो द्यायला हवा, डेमो लेसन तुमचे किती चांगल्या पद्धतीने प्रभावी व्हायला पाहिजेत, तुम्ही कशा पद्धतीने तुमचे स्किल्स हे प्रेझेंट करता, तुम्हाला पाठ नियोजन हे कशा पद्धतीने करायला हवे याविषयीची आपली ऑलरेडी प्लेलिस्ट अवेलेबल आहे, ज्यामध्ये आपण बरेचसे टॉपिक हे कव्हर केलेले आहेत. तुम्ही जर ते टॉपिक्स पाहिले नसतील तर कृपया ते सुद्धा टॉपिक्स तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते मिळून जातील. त्याचबरोबर जवळपास आपण 11 ते 15 व्हिडिओज ह्या टीचिंग जॉब रिलेटेड इंटरव्ह्यूवर तयार केलेले आहेत, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला जॉब इंटरव्ह्यू करिता कधीही कुठलीही अडचण असेल तर या टॉपिक्समधून तुम्ही तयारी करून घेऊ शकता आणि तुमच्या अडचणी सुद्धा मला कमेंट करून विचारू शकता की यामध्ये आपण काय अजून इम्प्रूव्हमेंट करू शकतो याबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, सिंथेसिस या टॉपिक विषयी आपण डिटेल चर्चा करीत आहोत. सिंथेसिस यालाच आपण वाक्य संश्लेषण असं म्हणतो. तर यामध्ये आपल्याला जो परीक्षेमध्ये म्हणजेच इंटरव्ह्यू मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात, म्हणजे जे सिंथेसिसचे मेन टॉपिक आहे ज्यावर तुम्ही फोकस करायला हवा, त्यामध्ये येतात ते सिम्पल सेंटेन्स, दुसरं कंपाऊंड सेंटेन्स
आणि तिसरं कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आणि मग तुम्हाला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स यांचे एक्झाम्पल्स कोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांची प्रॅक्टिस करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवल्यानंतर या टॉपिक रिलेटेड कुठलाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला जास्तीचं अवघड जाणार नाही आहे. त्यामुळे हे पॉइंट्स तुमच्या मेंदूच्या जे स्मरण क्षमतेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही ठेवायलाच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला यावरील आधारित प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारल्यानंतर त्याची उत्तरे ही चांगल्या पद्धतीने द्यावत्या यावीत याकरिता. तर आता आपण यानंतर महत्वपूर्ण बाबीवर चर्चा करूया, ज्यामध्ये आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने जॉब मध्ये इंटरव्ह्यू देताना विचारले जाऊ शकते आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं द्यायचं आहे याविषयीची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, हे टॉपिक डिटेल मी कोर्समध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्यामुळे या कोर्समध्ये आपण डायरेक्टली प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्ही इंग्रजीमध्ये काय द्यायचं आहे याविषयीची माहितीही सांगणार आहोत. पहा, व्हॉट इज सिंथेसिस अँड एक्झाम्पल, आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय सिंथेसिस अँड इट्स एक्झाम्पल सांगा म्हटल्यानंतर तुम्हाला द कॉम्बिनेशन ऑफ कंपोनंट्स ऑर एलिमेंट्स टू फॉर्म अ कनेक्टेड होल असं उत्तर सांगता येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्नांचे उत्तर सोडवत जेव्हा सांगता तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये, तुम्हाला खूप लेंदी उत्तरं नसतात सांगायची. तुम्ही शॉर्ट मध्ये उत्तरं सांगितल्यानंतर त्यांना सुद्धा समजण्यास मदत होईल आणि तुम्हाला सुद्धा प्रश्नांची उत्तरं देताना अडखळल्यासारखं होणार नाही. विथ कॉन्फिडन्स तुम्ही उत्तर देऊ शकाल, त्याचबरोबर थ्रू द पॉइंट तुम्ही उत्तर द्याल. कारण जेव्हा इंटरव्ह्युअर तुम्हाला प्रश्न विचारत असतो तेव्हा तुम्हाला थ्रू द पॉइंट बोलायचं असतं. तिथे तुम्हाला अवांतर बोलल्यानंतर जास्त म्हणजे इफेक्टिवनेस तुमचा पडत नाही. तर मेन द जो पॉइंट विचारलाय, जो प्रश्न विचारलाय, त्याचं मेन उत्तर हे डायरेक्टली तुम्हाला सांगायला यायला पाहिजे. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय सिम्पल सेंटेन्स विथ एक्झाम्पल, आपल्याला सिम्पल सेंटेन्स एक्झाम्पल सहित सांगायला म्हटल्यानंतर तुम्ही काय सांगणार. अ सिम्पल सेंटेन्स इज वन इंडिपेंडेंट क्लॉज दॅट हॅज अ सब्जेक्ट अँड अ व्हर्ब अँड एक्सप्रेसेस अ कम्प्लीट थॉट. आणि एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल सेंटेन्स, किंवा तुम्ही खालची सुद्धा व्याख्या वापरू शकता. अ सेंटेन्स कन्सिस्टिंग ऑफ ओनली वन क्लॉज विथ अ सिंगल सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, ही सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे. दुसरीवाली ही तुम्ही वापरा म्हणजे तुम्हाला सोपी जाईल. म्हणजेच अ सेंटेन्स कन्सिस्टिंग ऑफ ओनली वन क्लॉज विथ अ सिंगल सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इज कॉल्ड एज अ सिम्पल सेंटेन्स. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, त्याकरिता मी इथे हायलाइट सुद्धा केलेलं आहे. आणि तुम्ही वाटलं तर इथे स्क्रीनशॉट काढून ठेवत चला, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना पूर्ण अख्खा व्हिडिओ पाहण्याची सुद्धा तेवढीशी गरज लागणार नाही. तरी तुम्हाला पूर्ण बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन करणं हे तितकंच गरजेचं आहे. आपल्यामध्ये बरेच वेळेस हा गुणधर्म असतो की आपण नवनवीन नॉलेज घेतो, परंतु त्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे रिव्हिजन हे आपण करीत नसतो. आणि कुठलाही टॉपिक तुम्ही अभ्यासा, त्याचं रिव्हिजन तुम्ही केलं, म्हणजे समजा आज तुम्ही हा टॉपिक अभ्यासलेला आहे आणि 8 दिवसानंतर परत हा टॉपिक तुम्ही एकदा रिव्हाइज केला, तर तुम्हाला तितकीशी मेहनत करावी लागत नाही. परंतु बऱ्याचशा वेळा काय होतं की आपण एकदा टॉपिक स्टडी करतो आणि त्यानंतर त्याचा महिना महिना रिव्हिजन करत नाही, अगदी एक्झामपर्यंत रिव्हिजन करीत नाही. त्यामुळे काय होतं की ते टॉपिक टोटल तुम्हाला विस्मरण मध्ये गेल्यासारखं होतं आणि त्यावर आलेले प्रश्न नेमके जंबल्ड होतात. त्यामुळे इतकी मेहनत केल्यानंतर एक रिव्हिजन करण्यासाठीशी जास्तीची मेहनत लागते असं मला वाटत नाही, तर तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण याच पद्धतीने कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय याविषयीची माहिती घेऊया. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये या रिलेटेड प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तरे सांगता येतील. पहा, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय म्हणणार, अ सेंटेन्स विथ मोर दॅन वन सब्जेक्ट ऑर अ प्रेडिकेट, याला म्हणायचंय कंपाऊंड सेंटेन्स. त्याचं एक्झाम्पल आहे, आय एम काउंटिंग माय कॅलरीज येट आय रिअली वॉन्ट डेझर्ट. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय बघूया, तर अ सेंटेन्स कंटेनिंग अ सबऑर्डिनेट क्लॉज ऑर क्लॉजेस,
तर हे तुम्हाला सांगायचं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये. त्यानंतर कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय विचारल्यानंतर, अ कंजक्शन प्लेस्ड बिटवीन वर्ड्स फ्रेजेस क्लॉजेस ऑर सेंटेन्सेस ऑफ इक्वल रँक, एक्झाम्पल अँड बट ऑर. आता हा प्रश्न मी तुम्हाला सांगताना वाचून सांगितल्यासारखं सांगितलाय, परंतु तुम्हाला विचारल्यानंतर म्हटले कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हटल्यावर काय म्हटल्यानंतर, अ सेंटेन्स कंटेनिंग अ सबऑर्डिनेट क्लॉज ऑर अ क्लॉज. त्यानंतर कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय म्हटल्यानंतर, अ कंजक्शन प्लेस्ड बिटवीन वर्ड्स फ्रेजेस क्लॉजेस ऑर सेंटेन्स ऑर इक्वल रँक, एक्झाम्पल अँड बट अँड ऑर. तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की जेव्हा आपण कम्युनिकेट करतो तेव्हा आपण वेगळ्या पद्धतीने बोलत असतो, आणि जेव्हा आपण शिकवित असतो तेव्हा आपण स्लोली शिकवित असतो, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित डिलिव्हर व्हावं याकरिता. ठीक आहे, तर मग आता डिलिव्हर व्हावं याकरिता तुम्हाला हा पॉइंट्स मी सांगत आहे. त्यानंतर आपण डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आस्क्ड ऑन सिंथेसिस हा तलाठी, सरळ सेवा, अंगणवाडी पर्यवेक्षिका, एमपीएससी रिलेटेड परीक्षेमध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन येतात आणि त्याचं उत्तर तुम्ही कशा पद्धतीने सोडवायला हवं याविषयीची मेन टार्गेट हा फोकस करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले असतात. ते पद्धत अगोदर समजून घेतली तर तुम्हाला नंतर तितकंसं हार्ड जात नाही जेव्हा एक्झाममध्ये त्या रिलेटेड प्रश्न हे विचारले जातात. पहा आपण डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन मध्ये सगळ्यात पहिला टाईप पाहत आहोत ज्यामध्ये आपण या सेंटेन्सेसला म्हणजेच चेंज इन टू सिम्पल सेंटेन्स असं करीत आहोत. बघा ट्रान्सफॉर्मेशनमध्ये म्हणजेच या वाक्यरूपांतरणमध्ये आपल्याला केवल वाक्य, संयुक्त वाक्य व मिश्र वाक्य म्हणजे सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स यांचं परस्पर रूपांतरण करायला सांगितलेलं असतं. याचबरोबर प्रश्नार्थकचे विधानार्थी, विधानार्थीचे उत्तरवाचक, चेंज द डिग्री, होकार दर्शकचे नकार दर्शक या वाक्यांचाही समावेश यामध्ये होत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे ट्रान्सफॉर्म करताना या सगळ्या बेसिक कन्सेप्ट या क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे सिम्पल सेंटेन्स कसं असतं, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, कंपाऊंड सेंटेन्स कसं असतं, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सही तशाच पद्धतीने. तर हे करण्याकरिता तुम्हाला महत्वपूर्ण म्हणजे मी सांगितलेला कोर्स पाहणं गरजेचं आहे. ज्यांना हा माहीत नाही त्यांच्याकरिता, आणि ज्यांना माहीत आहे त्यांना कोर्स नाही पाहिला तरी चालेल. तर आता आपण महत्वपूर्ण बाब घेऊया ज्यामध्ये आपण चेंज इन टू सिम्पल सेंटेन्स यावर तुम्हाला प्रश्न देत आहोत, कारण हा टॉपिक आपण ऑलरेडी शिकवलेला आहे. आता डायरेक्टली तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. पहा प्रश्न आहे, महात्मा गांधी वॉज अ ग्रेट विजनरी, ही रिअलाइज्ड द डेंजर ऑफ कम्युनियल कॉन्फ्लिक्ट, ही सॅक्रिफाईड हिज लाईफ टू ब्रिंग अबाउट युनिटी. आणि ऑप्शन आहेत, अ ग्रेट विजनरी महात्मा गांधी रिअलाइज्ड द डेंजर ऑफ कम्युनियल कॉन्फ्लिक्ट अँड सॅक्रिफाईज हिज लाईफ टू ब्रिंग अबाउट युनिटी. आता तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून यावरील आधारित हे पर्याय वाचून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला याचं उत्तर सोडवायला मदत होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास कसा होत आहे हे आपल्याला लक्षात येईल आणि आपल्याला मदत करण्याकरिता आवश्यक ती जो हेल्प आहे ती सुद्धा करता येईल. चला तर मग आपण अशाच पद्धतीचे अजून वेगवेगळे टाईप्स कसे विचारले जातात याविषयीची माहिती घेऊया. पहा पुढचा प्रश्न आहे, आय मस्ट फिनिश दिस नॉवेल, देअर आर स्टील फ्यू चॅप्टर्स. आता तुम्हाला दिलेलं आहे, ते सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याचं आपल्याला सिम्पल सेंटेन्स करायचं आहे. तर आय हॅव स्टील फ्यू चॅप्टर्स इन दिस नॉवेल टू फिनिश, की आय स्टील हॅव फ्यू चॅप्टर्स इन द नॉवेल बिफोर आय फिनिश इट, की फ्यू चॅप्टर्स आर स्टील लेफ्ट फॉर मी टू फिनिश द नॉवेल, किंवा देअर आर स्टील फ्यू चॅप्टर्स फॉर मी टू फिनिश दिस नॉवेल. पहा आय मस्ट फिनिश दिस नॉवेल याचं रूपांतरण सिम्पल सेंटेन्स मध्ये करताना आय हॅव स्टील फ्यू चॅप्टर्स इन दिस नॉवेल टू फिनिश असं होतं. म्हणून याचं उत्तर येतं ऑप्शन ए. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे आणि याच पद्धतीने सोडवायचा सराव हा करायला पाहिजे.
त्यानंतर पुढचा प्रश्न, कंबाइन द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इंटू वन सिंपल सेंटेन्स. आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे तो पहा. दे डिसाइडेड टू स्टार्ट अ ट्रॅव्हल ग्रुप, ऑल ऍग्रीड टू दिस. ऑप्शन आहे दे ऑल ऍग्रीड टू स्टार्ट अ ट्रॅव्हल ग्रुप, दे जॉईंटली डिसाइडेड टू स्टार्ट अ ट्रॅव्हल ग्रुप, दे ऍग्रीड टू जॉईंटली स्टार्ट अ ट्रॅव्हल ग्रुप, दे अनॉनिमसली डिसाइडेड टू स्टार्ट अ ट्रॅव्हल. तर याचा ऑप्शन येतं डी उत्तर. त्यानंतर शीना विल नॉट स्पेंड हर मनी, शी विल नॉट इन्व्हेस्ट इट. पहा इथे आपल्याला शीना विल नॉट स्पेंड हर मनी, शी विल नॉट इन्व्हेस्ट इट. इथे आपल्याला दोन्ही कंबाईन करायचं आहे आणि याचं उत्तर हे शोधायचं आहे. याचं उत्तर येतं ऑप्शन ए, म्हणजेच शीना विल नायदर स्पेंड हर मनी नॉर इन्व्हेस्ट इट. त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया. पहा मोहन इज इंडस्ट्रियस, ही इज व्हेरी पर्टिक्युलर इन हिज वर्क. आणि ऑप्शन आहेत मोहन इज व्हेरी पर्टिक्युलर इन हिज वर्क ॲज ही इज इंडस्ट्रियस, मोहन इज नॉट ओनली इंडस्ट्रियस बट आल्सो व्हेरी पर्टिक्युलर इन हिज वर्क, मोहन इज इंडस्ट्रियस अँड आल्सो पर्टिक्युलर इन हिज वर्क. आणि मोहन इज इंडस्ट्रियस ऍलवेज ऑलवेज सॉरी ॲज वेल ॲज पर्टिक्युलर इन हिज वर्क. तर याचं उत्तर आहे बघा, आपल्याला नॉट ओनली आणि बट ऑल्सो न केल्यानंतर हे दोन्ही वाक्य जॉईंट होतात आणि ह्याचं कॉम्प्लेक्स होतं. तर मग मोहन इज नॉट ओनली इंडस्ट्रियस बट ऑल्सो कॉम्प्लेक्स इन हिज वर्ड. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. स्टडी द गिवन सिंपल सेंटेन्सेस दॅट हॅव बीन कंबाइंड टू फॉर्म सिंपल सेंटेन्स, डेसिफर हाऊ दे हॅव बीन कंबाइंड. तर ते कोणत्याही पद्धतीने जरी जॉईन झालेले असतील किंवा कंबाईन असतील तरी सुद्धा स्टडी द गिवन सिंपल सेंटेन्स दॅट हॅव बीन कंबाइंड टू फॉर्म अ सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स बनवण्याकरिता कशा पद्धतीने झालेला आहे हे पाहायचं आहे आणि त्यामध्ये कोणता रूल फॉलो केलेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर असे पण प्रश्न तुम्हाला अभ्यासणं आणि याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पहा शी वॉन्टेड टू एज्युकेट हर सन, शी सेंट हिम टू लंडन. कंबाइंड काय होणार, शी सेंट हर सन टू लंडन टू एज्युकेट हिम. तर यामध्ये कोणता रूल फॉलो केलेला आहे, तर बाय युझिंग इन्फिनिटिव्ह हा रूल फॉलो केलेला आहे. त्यानंतर अशाच प्रकारचे अत्यंत महत्वपूर्ण कोर्सेस तुम्हाला आपण बनवलेले हे जो व्हिडिओ बनवलाय तो आवडला का, तर असे अजून आपण महत्वपूर्ण कोर्सेस लॉन्च करण्याकरिता जास्तीत जास्त नक्की मेहनत करूया. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याकरिता 2 तास वेळ लागलेला आहे आणि वरून रेकॉर्डिंग आणि अपलोडिंग हा वेळ आपण वेगळा धरूया. तरी तुम्ही ठरवू शकता की हा कोर्स तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवू शकता, कारण तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया याच आम्हाला प्रोत्साहनदायी असतात, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ जो यूट्यूबवर आपण प्रकाशित करू इच्छित शकू. त्याचबरोबर तुम्हाला आपण तयार केलेले कोर्सेस जे आहेत म्हणजेच तलाठी एक्झाम करिता त्याचबरोबर सेट एक्झाम करिता प्रिपरेशन करिताचे व्हॉट्सअप कोर्सेस आपण ऑलरेडी लॉन्च केलेले आहेत. तिथे जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल ते हे पेड कोर्स आहेत, त्याचं तुम्ही खाली कमेंट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जॉईन करण्याकरिता असलेली प्रोसिजर प्रोव्हाइड केली जाईल आणि त्यानुसार प्रोसिजर केल्यानंतर तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल, जेणेकरून तुम्हाला अभ्यासात उपयुक्त अशी मदत आपल्याला रेग्युलरली प्रोव्हाइड करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना रेग्युलरिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच पद्धतीने हे रेग्युलरिटी मेंटेन करण्याकरिता खूप सारी मेहनत आवश्यक असते. त्यामुळे तुम्हाला महत्वपूर्ण बाबी आपण सांगितलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला रेग्युलरली फॉलो करणं आणि सगळ्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, त्याही आपण सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करूयात. धन्यवाद.